नमस्कार, आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल करमळ्याची खबर। जाणून घेऊयात शनिवार दिनांक 22 डिसेंबर 2018 रोजीच्या करमळा शहर व तालुक्यातील घडामोडी। करमळा तालुक्यातील पाथुर्डी गावचे कुलदैवत असणाऱ्या श्री चांदखन बाबा प्राण प्रतिष्ठा दिनानिमित्त 24 ते 30 डिसेंबर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। सप्ताहाचे यंदा 18वे वर्ष असून सप्ताहावेळी दररोज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन असे विविध कार्यक्रम होणार आहेत। याशिवाय दररोज संध्याकाळी पाथुर्डी ग्रामस्थांच्या वतीने अन्नदानाच्या कार्यक्रमाचे देखील नियोजन करण्यात आले आहे। या अखंड हरिनाम सप्ताहातील विविध कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाथुर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे। तालुक्यातील केम येथे सोलापूर पुणे रेल्वे मार्गावर असलेल्या पुलाखाली पाणी साचत असल्याने पावसाळ्यात वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडत त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण करून पाण्याचा निचरा होण्यासाठी काम करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रेल्वे अधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे विजयसिंह ओहळ यांच्या नेतृत्वाखाली पुलाच्या प्रश्नावर आंदोलन उभारले गेले होते। संबंधित ठिकाणी काँक्रीटीकरण होऊन पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवरच हे सत्कार करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष ओहळ यांच्यासह शहराध्यक्ष सागर कुरडे, मावळा ग्रुपचे अध्यक्ष दत्ता तळेकर, अतुल मारवाडी, प्रशांत गुरव, गोरख पारखे, मुसा पठाण, सागर गायकवाड, कौसर पठाण, उमेश तळेकर, विशाल ओहळ, बबन तळेकर, रुस्तुम सय्यद, अर्जुन अवघडे, सतीश शिंदे, संदीप पारखे, श्री गायकवाड आदी उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रश्नावर आवाज उठवून केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याची प्रतिक्रिया ओहळ यांनी व्यक्त केली। कृषी विभागाच्या वतीने सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज सोलापूर येथे आयोजित सेंद्रिय शेती मेळाव्यात सेंद्रिय शेतीमध्ये योगदान देणाऱ्या प्रगतशील शेतकरी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गटांना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत तर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। यावेळी करमाळा तालुक्यातील शेटपळ येथील नागनाथ शेतकरी गटास केळी संदर्भात उत्पादन वाढ, विक्री व प्रक्रिया या संदर्भात केलेल्या कार्याबद्दल उत्कृष्ट शेतकरी गट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। याशिवाय कंदर येथील किरण डोके यांना शेतकरी उत्पादक कंपनी, अजय बागल यांना उत्कृष्ट तंत्रज्ञान व्यवस्थापक, परमेश्वर तळेकर, प्रमोद वारे, संदीप यादव, सागर अभंग यांना सेंद्रिय शेतीमधील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले। यावेळी शेतकरी गटाचे अध्यक्ष गजेंद्र पोळ, वैभव पोळ, सत्यम झिंझाडे, नानासाहेब साळुंके, प्रशांत नाईकनवरे, कैलास लबडे, विजय लबडे, राजेंद्र साबळे, विष्णू पोळ, विशाल पोळ, महावीर निंबाळकर यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। तालुक्यातील हिसरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सामाजिक कार्यकर्ते गणेशकरे पाटील यांच्या नियोजनाखाली यश कल्याणी संस्थेच्या माध्यमातून क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचा शुभारंभ करताना शहीद अशोक कामटे आणि ऑलिम्पिक वीर पहलवान खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। हिसरे शाळेतील शैक्षणिक वातावरण चांगले असून भविष्यात शाळेतील विद्यार्थी मोठ्या पदांवर जाऊन करमाळा तालुक्याचे नाव उज्ज्वल करतील यात शंका नाही असे मत करे पाटील यांनी व्यक्त केले। याप्रसंगी ग्रामसेवक संजय बागुल, सदाभाऊ जगदाळे, अनिल हजारे, दत्ता ठोंबरे यांनी मनोगते व्यक्त केली। यावेळी अनिल हजारे, शिवाजी ठोंबरे, कैलास ननवरे, नारायण जगदाळे, भीमराव जगदाळे, शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब वाघमोडे, गौतम फरतडे पाटील, संतोष कुंभार, विजय बाबर, काजी मॅडम, कैलास ननवरे, विष्णू कांबळे, माजिद शेख, गहिनीनाथ बोनसोडे, संतोष जगदाळे, विश्वास मोटे, गणेश हजारे, वैभव खटके, रमेश हजारे, गोविंद सातपुते, नागेश कवचाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्यात आज सर्वत्र दत्त जयंतीचा उत्साह दिसून आला। करमाळा शहरासह ग्रामीण भागामध्ये कुंभेज, फिसरे, केम सह विविध ठिकाणी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आल्याचे दिसून आले। दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। याशिवाय महाप्रसाद वाटप कार्यक्रमही घेण्यात आले। करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर।